द्वारा इसके पहले खोज पार्षद की एक कार्यक्रम जनता के लिए पेश किया गया था। अब इसी के तहत प्रभाग क्रमांक 5 से नई पहल करते हुए अशी ही जिरवा जिरवी विकासला कोणी दिला धोका इस कार्यक्रम को शुरू किया गया है। प्रभाग क्रमांक 5 की जनता से एनबीसीएन न्यूज सीधा रूबरू हुआ है। इस प्रभाग का नेतृत्व बीजेपी की पूर्व महिला पार्षद रश्मि आशीष पर्वत करती थी, तो पुरुष वर्ग में पूर्व पार्षद बीजेपी के राजू कामडी करते हैं। अब क्या बोलती है प्रभाग की जनता प्रभाग के पार्षद और महिला पार्षद के बारे में, जनता की जुबानी प्रभाग क्रमांक 5 से एनबीसीएन न्यूज इसका तृतीय चरण पेश कर रहा है। इसके बाद चतुर्थ और अंतिम चरण पेश किया जाएगा। प्रभाग क्रमांक 5 मध्ये माळा कॉलनी या परिसरात तेव्हा एनबीसीएन चॅनलकडून अशी ही जिरवा जिरवी हा एक कार्यक्रम घेऊन आला आहोत। या प्रभागाचे नेतृत्व एक राजू कांबळी बीजेपीचे नगरसेवक तर दुसरे रश्मी पर्वत या करतात। तेव्हा विकास किती साध्य केला या दोन्ही माजी नगरसेवकांनी जनतेकडून, दादा आमचं काय म्हणणं आहे या प्रभागात काय विकास झाला की या दोन्ही नगरसेवकांकडून आपण किती समाधानी आहे? दोन्ही नगरसेवकापैकी फक्त एक नगरसेवक दिसतात तिथे, फक्त 5 वर्षापासून अजूनपर्यंत एकही म्हणजे नगरसेवक दिसलेला नाही। फक्त एक नगरसेवक कांबळी म्हणूनच जो आहे तो सतत आपल्या म्हणजे भागामध्ये फिरत असते। त्यांनी चांगल्या पद्धतीने रोडचे नाल्याचे कामं केलेले आहे, लायटिंग्स वगैरे जे आहे ते चांगले केले आहेत, परंतु ज्या पर्वतबाई ज्या आहे त्या अजूनपर्यंत म्हणजे इथे दिसलेल्या नाही आहे आणि कोणत्याही म्हणजे प्रभागामध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कधी म्हणजे त्या दिसलेल्या म्हणजे 5 वर्षापासून सहभागी झालेल्याच नाही आहे। परंतु आता म्हणजे जशी म्हणजे राजकीय चर्चा चालली आहे की नगर परिषदेचे इलेक्शन पुन्हा येणार आहे, तर त्यासाठी त्या थोड्याफार म्हणजे आता म्हणजे कोणाच्या संपर्कामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु कांबळी यांनी चांगली कामं केलेली आहे, परंतु एका नगरसेवकाकडून आम्हाला कोणतीही म्हणजे अजूनपर्यंत 1 रुपयाचं सुद्धा काम इथे झालेलं नाही आहे। एक आमचा आखरीचा प्रश्न आहे दादा, विकासाला कोणी दिला धोका? शहराचे जे नगराध्यक्ष आहे आणि हे दोन नगरसेवक आहे, तेव्हा शहराचे जे नगराध्यक्ष आहे कधी या परिसरात आले का किंवा कामाच्या विकासाबद्दल किंवा पाहिलं का? हां, नगराध्यक्ष म्हणाल तर नगराध्यक्ष साहेब कुठे राहते आणि कुठे म्हणजे दिसतच नाही। आजपर्यंत नगरपालिकेमध्ये जरी गेलो आपण तरी तिथे दिसत नव्हते, कारण अनेक समस्या घेऊन लोक जात होते, आपण सुद्धा तिथे जात होतो, परंतु नगराध्यक्ष अजूनपर्यंत 5 वर्षांमध्ये केव्हा पण दिसलेले नाही आहे। आणि या वाड्यात तर सोडा, पण संत तुकडोजी वाड एवढा मोठा आहे प्रभाग क्रमांक 6 की आजपर्यंत नगराध्यक्ष जे आहे ते आजपर्यंत कोणत्या कार्यक्रमात किंवा कोणत्या विकास कामाच्या याच्यात, फक्त भूमिपूजनाच्या दिवशी जर साहेब आले तर त्या भूमिपूजनाच्या दिवशी तेवढे 5 मिनिटासाठी दिसत होते। एकूण आपण दोनही जे नगरसेवक आहे त्यांच्याकडून किती समाधानी आहे? दोघांपैकी कुणाकडून समाधानी आहे? समाधानी फक्त राजूजी कांबळी यांच्याकडून आहे, बाकी एका तर मेंबरला अजूनपर्यंत म्हणजे दिसलेलेच नाही, त्याच्यामुळे त्यांचं समाधान होण्याचं म्हणजे काही कारणच नाही। रश्मी आशिष पर्वत ह्या नगरसेवक या प्रभागातच निवडून आल्यानंतर पटकल्या नाही का? हो नाही, निवडून आल्यानंतर त्या दिसल्याच नाही, फक्त तात्पुरत्या म्हणजे एखादी महिना जस्ट म्हणजे निवडून आल्यानंतर दिसल्या, त्यानंतर त्या 5 वर्ष झाले आता म्हणजे 5.5-6 वर्ष होऊन राहिले, परंतु अजूनपर्यंत काही दिसल्या नाही, कोणत्याही म्हणजे कामामध्ये त्या वगैरे दिसलेला हस्तक्षेप दिसलेला नाही। एकूणच आपण प्रभाग क्रमांक 5 माळा कॉलनी या परिसरात गेलो आहोत, पण दोन नगरसेवकापैकी एका नगरसेविकेचा नगरसेविका जे होती रश्मी आशिष पर्वत यांचा सहभाग विकासासाठी कुठेही दिसला। क्रमांक 5 मध्ये माळा कॉलनी या परिसरात एनबीसीएन चॅनलकडून एक नवीन कार्यक्रम घेऊन अशी ही जिरवा जिरवी, किंवा या प्रभागाचे नेतृत्व आहे रश्मी आशिष पर्वत या नगरसेविका बीजेपीच्या करतात, तर दुसरे राजू कांबळी जे आहे बीजेपीचे ते नेतृत्व करतात। तेव्हा यांच्याकडून प्रभागातले लोक जे आहे किंवा जनता आहे किती प्रभावित झाली आहे किंवा किती समाधानी आहे? काका आम्हाला सांगा तुम्ही दोन्ही नगरसेवकांपैकी काय समाधानी आहे कुठले? राजू कांबळी जो आहे त्यांचं कर्तृत्व असं आहे की त्यांनी म्हणजे हा इथपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी सगळ्यांना सहकार्य दिलं आहे, परंतु आजपर्यंत जे आहे लक्ष्मी जे पर्वत आहे हे अजूनपर्यंत या मोहल्ल्यामध्ये किंवा परिस्थितीत किंवा रोडनं कधीही जाता येताना दिसलेली नाही। एक आमचा आखरीचा प्रश्न आहे, विकासाला कोणी दिला धोका? शहराचे जे नगराध्यक्ष आहे प्रेम बसंतानी किंवा हे दोन नगरसेवक आहे ते तुमच्यापर्यंत आपले नगराध्यक्ष कधी या विकासावर किंवा आपल्या समस्येवर आले का इकडे? नाही, कधीच आलेले नाही, प्रेम बसंतानी कधी आले नाही आणि ह्या दुसरा नंबर जे पर्वत लक्ष्मी पर्वत आहे हे कधीही ह्या वार्डासाठी कधीच नाही आले। अडीअडचणीसाठी फक्त धावून आलेला जो असतो तो राजू कांबळीच आहे। या लोकांना पाणी पाजण्याचं काम याच लोकांनी केलं आहे, या रोडची
रस्त्याची दुरुस्ताई ह्या राजू कांबळीनंच केलेली आहे. या रस्त्यावरचे आजूबाजूचा कचरा काढण्याचं काम ह्या राजू कांबळीनंच केलेलं आहे. एवढं असूनही सुद्धा म्हणजे या लोकांची म्हणजे अजूनही इकडे म्हणजे अजूनही फिरकले नाही किंवा ढुकून पाहिलेलं नाही कुठल्याच कामासाठी किंवा सहकार्यासाठी किंवा लोकांच्या विकासावर आपण किती समाधानी आहे. विकासासाठी म्हणजे राजू कांबळीने जेवढा विकास केला त्यात आम्ही समाधानी आहो. याच्या पुढे पुन्हा परत आल्याच्या नंतर पुन्हा काही तो म्हणजे आपला विकास करेल इथपर्यंत आम्ही समाधानी आहोत. एकूणच आपण माडा कॉलनी या परिसरात पोहोचलो आहोत. माडा कॉलनीमधले जनता आहे किंवा नागरिक आहे ते एकाच नगरसेवकाकडून कुठेतरी समाधानी दिसत आहे तर दुसऱ्या नगरसेविका फटकल्यासुद्धा नाही अशी खंत लोक बोलून दाखवतात. सभा क्रमांक 5 माडा कॉलनी या परिसरात एक आपल्याकडे एक ताई आहे ती नवीन मतदाता आहे म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत जे आहे मतदाताचा मतदानाचा आपला हक्क बजावणार आहे. ताई आम्हाला सांग या प्रभागात जे 2 नगरसेवक आहे ते त्याच्या कामाबद्दल आपण तू समाधानी आहे का. माझे नाव रिया खुशाल जोगवे मी संत तुकडोजी वार्डात राहते. आजपर्यंत मी जसं पाहिलं माडा कॉलनीमध्ये म्हणजे खूप काही गोष्टीची दुरुस्ती झाली आहे जसे रस्ते दुरुस्ती कचरा साफ वगैरे करणं पुन्हा नाली वगैरे स्वच्छ राहणे इत्यादी हे सगळे कामं आमचे राजू कांबळी काकाजींनी सगळे काम पूर्ण केलेले आहे. ताई मला एक सांग माडा कॉलनी ह्या परिसरात पाण्या उन्हाळ्याच्या दिवसात किंवा आता जो त्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे त्याच्याबद्दल तू काय सांगशील. तर मी याबद्दल हेच सांगेन की उन्हाळ्याच्या दिवसात जसं इकडे पाण्याची टंचाई असते तर त्यांच्या राजू कांबळी काकाजीच्या हिशोबाने त्यांच्याकडून जेवढे जमतात तेवढे ते आम्हाला प्रयत्न करतात पाण्याचे टँकर वगैरे पाठवतात त्यांच्यानी जेवढं होतं ते नागरिकांसाठी तेवढं करतात. मला एक सांग दुसऱ्या ज्या नगरसेविका आहे BJP च्या रश्मी आशिष परबत त्यांच्याबद्दल काय बोलशील. कधीच पाहिलं तसं तर मला त्यांच्याबद्दल काही तेवढं माहीत नाही पण मी अजूनपर्यंत त्यांना कधीच या एरियात किंवा संत तुकडोजी जेवढा मोठा वार्ड आहे ते तिथे कधीच बघितलं नाही आहे. एकूणच हे 9 मतदाता आहे आणि आपला अधिकार बजावणार आहे पण माळा कॉलनी परिसरात गेलो तेव्हा या ताईचं असं म्हणणं आहे का आम्ही एकाच नगरसेविकाला पाहिला आहे रश्मी आशिष परबत या नगरसेविका कोण आहे अशी खंत या ताईची आहे. NBCN न्यूज के लिए कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी यनोरकर की रिपोर्ट.